आज आपण मकर संक्रांती स्पेशल तिळपट्टी किंवा तिळपापडी करणार आहे अगदी कुरकुरीत असे होते थंडीचे दिवस सुरू आहेत त्यामुळं तीळ आणि गूळ खाणं खूप पौष्टिक असतं त्यामुळे ही तिळपापडी तुम्ही करून खाऊ शकता मस्त अशी होते तर चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर तिळपापडी करण्यासाठी मी इथे एक वाटी तीळ घेतलेत पांढरे तीळ तिळ मी स्वच्छ निवडून घेतलेत त्याचबरोबर एक वाटी गूळ घेतल्या कापून आणि एक चमचा तूप घेतलं आहे आपल्याला एक वाटी तिळासाठी एक वाटी गूळ लागणार आहे आता हे जे तीळ आहेत ते आपल्याला थोडेसे भाजून घ्यायचे आहेत त्यामुळे त्याचा खमंग पण अजून वाढतो मी गॅसवरती पॅन तापायला ठेवला आहे यामध्ये तीळ टाकून घेतलेत आता लो टू मिडीयम फ्लेमवरती हे तीळ आपल्याला भाजून घ्यायचे आहेत भाजताना गॅसची फ्लेम आपल्याला बिलकुल हाय करायची नाही आहे नाहीतर तीळ जे आहेत ते कडवट होऊ शकतात तर मी तर तीळ भाजून घेतलेत छान खरपूस असे झाले तुम्ही बघू शकता फुटायला लागले तीळ या पॉईंटला आपल्याला थांबायचं तर आता, आता, आता हे तीळ आपण एका भांड्यामध्ये काढून ठेवूयात आता पॅनमध्ये आपल्याला जे आपण तूप घेतलेले एक चमचा ते टाकून घ्यायचं आहे यामध्ये गूळ टाकायचं आहे आता गॅसची जी फ्लेम आहे ती लो ठेवायची आपल्याला बिलकुल मीडियम किंवा हाय करायची नाही आहे लो फ्लेमवरती हा गुळ आपल्याला वितळून घ्यायचा आहे हा जो मी गुळ वापरला आहे तो नॉर्मल गुळ आहे चिक्कीचा गुळ वापरायचा नाही आपल्याला यामध्ये हळूहळू गूळ वितळायला लागलाय मध्ये मध्ये ज्या गुळाच्या गाठी दिसत आहेत त्या प्रकारे आपल्याला फोडून घ्यायच्यात तर मी तो गुळ वितळून घेतला आहे तोही लो फ्लेमवरती छान फेसाळ आहे गूळ आता यामध्ये आपल्याला तीळ टाकून घ्यायचे आहेत फक्त गूळ मी वितळून घेतलं आहे पूर्णपणे लो फ्लेमवरती आणि लगेच तीळ टाकले त्यामध्ये आता गूळ आणि तीळ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे गॅस जो आहे तो चालूच आहे अजून लो फ्लेम ठेवली आहे मी हे पूर्णपणे मिक्स झालं की गॅस बंद करून टाकायचं आहे तरी ते तिळ आणि गूळ छान मिक्स झालं आहे आपण हे बाजूला ठेवूयात मी ते एक पोळपट घेतलं आहे यावरती आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे सगळीकडे व्यवस्थित तूप लावायचं आहे आणि तूप थोडं जास्त लावायचं म्हणजे जे तिळाचं मिश्रण आहे ते चिटकत नाही यावरती त्याचबरोबर लाटण्याला पण मी तूप लावून घेतलं आहे तुम्ही एखाद्या ताटावरती पण तिळपापडी लाटून घेऊ शकता तर आता हे जे मिश्रण आहे ते थोडंसं थंड करून घ्यायचं आपल्याला अगदी थोडंसं प्रकारे एकसारखं हलवत राहायचं आहे आता हे मिश्रण थोडंसं सुट्टं सुट्टं वाटतंय याचा पूर्णपणे गोळा तयार झाला पाहिजे एवढं हलवून घ्यायचं आपल्याला एखाद मिनटंभर तर इथे मी मिश्रण हलवून घेतलं तुम्ही बघू शकता गोळा तयार होतोय छान आता याची आपल्याला पापडी लाटून घ्यायची आहे आपण याला तूप लावून घेतलं त्यामुळे ही पापडी बिलकुल चिटकत नाही खाली हाताला थोडंसं पाणी लावलं आहे त्याचा गोळा करून घ्यायचा आहे गोलासा आता हे गरम असतानाच आपल्याला लाटून घ्यायचं आहे थंड झाल्यावरती लाटलं तर बिलकुल लाटलं जाणार नाही हे तुम्हाला जेवढी पातळ पाहिजे तेवढी पातळ तुम्ही पापडी करू शकता यामध्ये मी गुळाचा वापर केला आहे जेणेकरून की ही जी पापडी आहे ती अगदी पौष्टिक अशी होईल तुम्हाला हवं तर तुम्ही साखर पण वापरू शकता तर मी इथे लाटून घेतलं आहे मिश्रण छान आता गरम असतानाच आपल्याला कापून घ्यायची ही पापडी कारण थंड झाल्यावरती कापली जात नाही मी चौकोनी तुकडे करते आहे तर इथे मी काप करून घेतलेत व्यवस्थित आता एक पाच ते दहा मिनटं आपण थंड होऊ देऊयात पापडी तर ते दहा मिनटं झाली आहेत हे तुकडे आपण काढून घेऊयात हे बघा एकदम सोप्या पद्धतीने निघतात तुकडे बिलकुल खाली चिकटलं नाही आहे कडेचा भाग मी काढून टाकला आहे मधले तुकडे छान चौकोनी असे निघतात अजून ही पापडी पूर्णपणे थंड झालेली नाही आहे त्यामुळे यामध्ये थोडंसं लवचिकपणा आहे अजून पूर्णपणे थंड झाली की अगदी कुरकुरीत अशी होते तर आपण प्लेटमध्ये काढून ठेवूयात एकही पापडीचा तुकडा बिलकुल तुटला नाही आहे अगदी व्यवस्थित निघते तर इथे मी सगळी पापडी काढून घेतली आहे अर्धा तास झाला आहे पूर्णपणे थंड झाली आहे काय मस्त पीसेस निघालेत बघा अगदी चौकोनी असे बिलकुल तुकडे पडले नाही त्याचे यातली एक पापडी तुम्हाला तोडून पण दाखवते हे बघा मस्त अशी कुरकुरीत झाली आहे खूपच छान लागते खायला ही तीळ पापडी तुम्ही महिना ते दोन महिन्यापर्यंत डब्यामध्ये स्टोअर करून ठेवू शकता बिलकुल खराब होत नाही थंडीच्या दिवसांमध्ये खाण्यासाठी खूपच पौष्टिक आहे तर या मकर संक्रांतीला नक्की करून बघा आणि रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका शेअर करा आणि अजून जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा Thank you.